आमचे मुख्यमंत्री साहेब असं म्हणतात की प्रश्न विचारायला अक्कल थोडी लागते. आता आम्हाला माहितीच नव्हतं, आम्ही उगीच 22-25 वर्ष या सभागृहामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, काय काय प्रश्न विचारत बसलो. आधीच हे समजलं असतं तर नसते विचारले. पण काही लोकांना संसदेमध्ये संसदरत्न पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल, काहींना इथे पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. पण आज आम्हाला समजलं प्रश्न विचारायला काही अक्कल लागत नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आमची चूक झाली. आम्ही आपलं म वी आ म्हणजे महाविकास आघाडी समजलो, नंतर लक्षात आलं महाविकास आघाडी नाही, महाविनाश आघाडी. मग लक्षात आलं महावसुली आघाडी. पण अलीकडच्या काळामध्ये तर ही मद्य विक्री आघाडी झाली आहे. म वी आ म्हणजे किती दूरचं विचार करून तुम्ही त्यावेळेस म वी आ नाव ठेवलं हे खरं म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं. कारण बघा, पेट्रोल डिझेलचा कर आपण कमी केला नाही, पण दारूवर 50% केला. बार लायसन्सच्या नूतनीकरणावर 50% सूट दिली. नव्याने दारू विक्रीचा परवाना दिला. चंद्रपूरची दारूबंदी मागे घेतली. म्हणजे कोरोनाच्या काळात मंदिरं बंद, मदिरालय सुरू होती आणि क्लास बंद होते आणि ग्लास सुरू होते. तर महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र करण्याचं जे काम चाललंय, खरं म्हणजे आता या संदर्भातले अनेक विषय माझ्याकडे आहेत, पण मला असं वाटतं की एकच मुद्दा मला विशेषत्वाने मांडावा असं वाटतो की ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या अनिल अवचट यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतला की आता दुकानातही आपण वाईन त्या ठिकाणी विकू शकू. आता प्रश्न एवढाच आमच्या समोर आहे, कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही तरी काही प्रश्न आमच्या डोक्यात येतात. आता ड्राय डेला किराणा दुकान आणि सुपर शॉपी बंद राहील का, कारण वाईन तिथे विकली जाणार आहे. एक आमचे प्रवक्ते साहेब म्हणतात वाईन ही दारू नाही, मग आता ड्रंक अँड ड्राईव्ह मधनं वाईन वगळली जाणार का हे आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. कारण वाईन ही दारू नाही आहे, त्यामुळे वाईन पिऊन ड्रायव्हिंग केलं तर नो फाईन इफ यू हॅव वाईन. नो वाईन नो फाईन. आणि ती दारू नसल्यामुळे आता वेगवेगळ्या बैठकांमध्ये आपण वाईन सर्व्ह करणार का असा प्रश्न आला. आणि म्हणून मला एकाने खूप छान लाईनी बनवून पाठवल्या. तो म्हणाला किराण्याच्या यादीत आता वाढणार एक लाईन, बाकीच्या सामानासोबत एक बाटली वाईन. झिंगत झिंगत येतील मंत्री, स्वागत होईल फाईन, यालाच म्हणतात विकासाचं चालतं बोलतं साईन. हळूहळू विकतलेही बहुतेक, उघड रम आणि व्हिस्की, राज्य कारभार करणे आता होणार अधिक रिस्की. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यालाच मदत करायची होती. आता या ठिकाणी सांगितलं की अरे वाईनचा निर्णय हा शेतकऱ्याला मदत करण्याकरता आपण केला, मग त्याला जर मदत करायची होती तर 50,000 रुपये हेक्टरी आपण घोषित केले होते ते द्यायला पाहिजे होते. किंवा टोमॅटो केचप, मुरावळा, जेली, जॅम, ज्यूस, ग्रेप्स सबसिड ऑइल, द्राक्ष मनुका, फळांचे पल्प, अशा सगळ्या गोष्टी सोडून वाईनच्याच मागे आपण इतकं का लागलो हे मला समजत नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.